नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घन या प्रकरणावरती भाग क्रमांक 3 प्रश्न कसे विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे आहेत या संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. इथे प्रश्न तुम्हाला असं विचारलेला आहे की सोबतच्या त्या ठिकाणी घनांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे बघा, एकच घन आहे आणि तो 3 प्रकारे ठेवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत तर ते आपल्याला माहिती आहे की घनाला 3 त्या ठिकाणी एका बाजूला आपल्या 3 पृष्ठभाग दिसतात आणि पाठीमागच्या बाजूला काय असणार आहे, 3 पृष्ठभाग असणार आहे. हा प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी काय करायचं बघा, तर आपल्याला एक उत्तर आकृती आहे तर त्यावर तयार करून घ्यावी लागेल आणि ती तयार करत असताना काय करायचं आहे, कॉमन जे त्या ठिकाणी असणारे पृष्ठ असतील कोणत्या दोन आकृतीमध्ये त्या दोन आकृत्यांचा विचार करून अगोदर काय करायचे आहे, 4 पृष्ठभाग तयार करून घ्यायचे आणि नंतर राहिलेले 2 पृष्ठभाग आहेत तर त्या अनुषंगाने टाकायचे आहेत. एकदा तुमची उत्तरात आकृती तयार झाली की तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येणार आहे. प्रश्न पहिला विचारलेला आहे की 2 च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक येईल. पर्याय दिलेले आहे 3, 4, 5, 1. दुसरा प्रश्न विचारलेला आहे 1 च्या लगतच्या पृष्ठभागावरती कोणता अंक येणार नाही. आणि मग तुम्हाला विचारलेला पर्याय दिलेला आहे 6, 4, 3 आणि 2. आता या आकृतीचं आपण निरीक्षण केलं आणि पहिल्या त्या ठिकाणी 2 आकृत्यांमध्ये काही गोष्टी साम्य आहेत, म्हणजे 2 पृष्ठभाग सारखे आहेत. कोणते बघा, 1 आणि 3, आणि इथं पण 1 आणि 3 आहे. यावरून आपण या दोन्ही पैकी कोणत्या तरी त्या ठिकाणी घनावरती आपली उत्तर आकृती आहे तर ती तयार करायची. आपण जर समजा या ठिकाणी आपली उत्तर आकृती तयार करायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, सगळे जे पृष्ठभाग कोणकोणते त्या ठिकाणी अंक येणार आहे तर ते शोधावे लागणार आहे. मग आपण या 2 घनांचं निरीक्षण केलं बघा, 1 आणि 3 आहे, इथं पण 1 आणि 3 आहे. आणि जर समजा वरती 1 आहे आणि या पृष्ठभागावरती 3 असेल, जर आपण इकडे विचार केला किंवा ह्या या घनाचं निरीक्षण केलं, 3 पृष्ठभाग पाहिले, 1, 2 आणि 3 आहे. जर समजा इथे 1 आणि 3 असेल तर दुसरा नंबरचा पृष्ठभाग आहे तर तो काय असणार आहे, या बाजूला या पृष्ठावरती असणार आहे. ज्याच्या बाजूच्या साईडला त्या ठिकाणी 2 असेल तर आपले 4 पृष्ठभाग मिळालेले आहेत. आणि त्या पद्धतीने तुम्ही इथं पण पाहिलं की 1, 3 आणि 4 आहे. आता शेवटच्या आकृतीकडे जायचं आहे आपल्याला. शेवटच्या आकृती तुम्ही निरीक्षण केलं तर बघा, 4 आणि 5 आहे तर ते एकमेकांच्या जवळ आहे आणि 6 जो आहे तर तो दुसऱ्या पृष्ठभागावरती असणार आहे. मग या पद्धतीने त्या ठिकाणी आपला विचार करायचा आहे की हा जो घन आहे तर तो उलटा केलेला आहे असा आपण विचार करूया. आणि त्या पद्धतीने मग 4च्या पुढील पृष्ठभागावरती काय असणार आहे, 5 असणार आहे. इथं तुम्हाला त्या ठिकाणी 5वा पृष्ठभाग मिळाला की उरलेला पृष्ठभाग आहे तर तो काय असणार आहे, तो 6 नंबरचा असणार आहे. आणि मग एकदा तुमची उत्तर आकृती तयार झाली बघा, आता तुम्हाला सगळ्या पृष्ठभागावरती कोणते अंक आहे तर ते माहीत झाले. इथे 1 आहे, इथे 2 आहे, या बाजूला 3 आहे, 4 आहे, इथे बॅक साईडला या ठिकाणी 5 आहे आणि तळाच्या पृष्ठभागावरती 6 आहे. ही तुमची उत्तर आकृती आहे तर ती तयार झालेली आहे. आणि मग आता आपण प्रश्नाकडे येतोय. प्रश्न पहिला आहे, 2च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक येणार आहे. जर 2 या बाजूला असेल तर त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक येणार आहे, तर तो 4 आहे. आणि मग आपलं योग्य उत्तर कोणतं असेल, पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न दुसरा विचारलेला आहे किंवा बी विचारलेला आहे, 1च्या लगतच्या पृष्ठभागावरती कोणता अंक येणार नाही. बघा, हा प्रश्न विचारताना असा विचारलेला आहे पण त्याचा जो अर्थ आहे तर तो असा निघणार आहे की एकच्या विरुद्ध त्या ठिकाणी कोणता अंक असेल असा असणार आहे. आपलं सांगितलं की 1च्या लगतच्या पृष्ठभागावरती कोणता अंक येणार नाही, तर 1च्या लगतच्या पृष्ठभागावरती बघा कोणकोणते अंक येतात. 2 पण येतोय, 3 पण येतोय, 4 पण येतो आणि 5 पण येतोय. म्हणजे जो अंक त्या ठिकाणी काय असणार, त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरती असेल तो लगतच्या पृष्ठभागावरती कधी येणार नाही. आणि मग तो अंक कोणता आहे, तर तो 6 आहे. आणि मग आपलं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 1, 6 असणार आहे. धन्यवाद.